हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? बऱ्या आहेत ना? देवा, तू असं का करतो? काही लोक फक्त तुलाच बोलतात, तुलाच शिकवतात, तुलाच शिव्या देतात, पण ह्या बायकांना कधी तू अक्कल देणार? देवा, ह्या लोकांना लवकर सद्बुद्धी दे. फक्त श्री स्वामी समर्थ बोलून चॅनल स्टार्ट करून लोकांना आमच्या चॅनलमध्ये भांडी, कचरा, धुणे, मग मुलांना शाळेत पाठवायचं कसं आणि नंतर त्यांना काय टिफिन करायचा हे सगळं चॅनलमध्ये दाखवून लोकांना पागल बनवायचं. हे कसं करायचं, म्हणजे हे कोणाकडे शिकायचं, तर ह्या तुम्ही या यूट्यूबवर करून शिकायला पाहिजे. ह्या यूट्यूबवर लोक जे आहेत लेडीज, यांच्याकडून शिकायला पाहिजे की घराच्या धुणी भांडी सगळं दाखवून यूट्यूबमध्ये चला. ते पण फेक प्रमोशन. धिक्कार आहे ह्या लोकांवर. मला तर ह्या लोकांची व्हिडिओज बघायला नाही आवडत. तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की बघा. माझा व्हिडिओ आवडत नसेल तर बघू नका, असं मॅडम बोलत होत्या. सगळं भांडा फोडला ते श्री स्वामी समर्थांवर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. फक्त श्री स्वामी समर्थ बोलून नाही होत हो. श्रद्धा मनात असायला पाहिजे. श्रद्धा ते जे करतील ते करतील, ते बरोबर करतील, आणि जे करत आहे ते बरोबर आहे हे आपण मनामध्ये ठेवायला पाहिजे. ना की तुम्ही कधी करणार, तुम्ही कधी करणार, तुम्ही कधी करणार, तुम्ही कधी करणार. सगळं खोटं नाटक आहे मैत्रिणी, सगळं खोटं नाटक आहे. मी परवाशी एक व्हिडिओ केला. इथे मुंबईमध्ये एक लेडीज जी आहे टेम्पलमध्ये गेली होती आणि तिथे त्या बाई, म्हणजे त्या बाईबरोबर रेप केला आणि तिला मारून काढलं आणि तिला तिथे रस्त्या साईडला, म्हणजे एकदम जंगल आहे, तिला टाकून दिलं. तेव्हा मी काय म्हटलं की बघा, यूट्यूबमध्ये कुठल्याही एका बाईने, कुठल्याही मराठी यूट्यूबर्सने ह्या विषयावर बोललेलं नाही. ह्या विषयावर अजिबात बोललेलं नाही. का? कारण त्यांना तो टॉपिक नाही, तो त्या विषयावर, म्हणजे ते त्यांना वाटतं टॉपिक, म्हणजे त्यांना कंटेंट हवं असतं. कंटेंट, कंटेंट म्हणजे काय? तर उदाहरणार्थ ह्या लोकांचे कंटेंट काय असतात? या लोकांचे कंटेंट असतात भांडी घासायचं, भांडी कसे घासायचं, त्याच्यानंतर त्याला कुठली पावडर वापरायची, तोंडाला कुठली पावडर वापरायची आणि कुठल्या कंपनीचं तोंडाला लावायचं. मग तोंड जर काळं झालं असेल तर कुठल्या कंपनीची क्रीमा लावायच्या. जर तुमची भांड, तुम्हाला घरात कामवाली नसेल आणि जर जमीन साफ कराय, म्हणजे काय म्हणतात, पोछा मारायचा असेल तर कुठली मशीन वापरायला पाहिजे, त्या मशीनची किंमत काय आहे, आणि जर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल, कुठलं हॉटेलमध्ये जाऊ शकता, आणि खास करून तुम्हाला काही ज्वेलरी घ्यायची असेल. आता मी हे दाखवत नाही, हां, मी दाखवत नाही. मी काही स्कीम बीम नाही करत तसं, बाकी लोक करतात स्कीम. मग ज्वेलरी घ्यायचं असेल तर कुठे जायचं, हे सगळं कंटेंट असतं. 0% डिग्री फॉरेनमध्ये, 0% मॅकिंग चार्जेस, मॅकिंग, ओ माय गॉड, दादाचं काय. आता चॅनल बघून बघून ना मला तर जरा चक्कर होतेच. मॅकिंग, 0% मेकिंग चार्जेस, म्हणजे हे कंटेंट आहे ह्या लोकांसाठी, ठीक आहे. आणि दुसरं काही कंटेंट नाही आहे. आणि दुसरं मेन कंटेंट पोलीस कॉम्प्लॅक्स, बघा सिग्नेचर आहे, सिग्नेचर, या ऑफिसरची सिग्नेचर आहे बघा, असं, ठीक आहे. तर ते कंटेंट. आणि दुसरं कंटेंट ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांबरोबर होत आहे, ते कंटेंट नाही आहे. हे सगळं बकवास कंटेंट. ओ, हे कोण देणार यूट्यूबवर? नाही बाबा. तरीसुद्धा मी बोलली ना की यूट्यूबमध्ये कुठलंही ज्या लेडीज आहे त्यांनी या विषयावर मत मांडलेलं नाही आहे. मग काय करायचं? काढला 15-16 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये, 2 मिनिट बोलले, बडबड झाली आणि नमस्ते झालं. पण जर तुम्हाला खरोखर बोलायचं असतं ना, तर तुमचं जर चॅनल मोठं आहे, लोकं तर बघतात, 2.5 लाखाचं चॅनल आहे तुमचं, त्याच्यामध्ये 40-50 हजार लोकं बघतात. बाकीचे का कुठे गेलेत, मेलेत, काय माहीत बायका त्या इथे पुरुष ज्यांनी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे, ठीक आहे. तर बरं असून ते 40-50 हजार लोकांनी बघितलं पुष्कळ व्हिडिओ, तरी एक एक व्हिडिओवर 2000-3000 असं काही तुम्हाला भेटत असेल, 4000-5000 रुपये असं भेटत असेल, ते मला माहिती आहे.
पण जर असे व्हिडिओ टाकले, पोलीस केस, हे केस, तर त्या व्हिडिओला काय असतात, त्या व्हिडिओला व्ह्यूज पुष्कळ येतात आणि नंतर काय, खाली पडलेलं चॅनल जरा ग्रो होतं, तसं आहे, फार रॉकेटसारखं उडतं. म्हणजे यूट्यूबमध्ये लोकांना भांडणं बघायला आवडतात आणि आपले ज्या आहेत काही ताई लोक, त्यांना पण कळलं आहे की कंटेंट त्या लेडीजचं नाही, यांना कंटेंट हवं, फालतू कंटेंट, याला म्हणतात फालतू कंटेंट. भांडी घासायची आणि कचरा काढून पुसून दाखवायचा, नंतर हे तेल वापरा, मी टकली झाली होती, मी तर टकलीच होणार होती. मग एका व्हिडिओमध्ये मी बघितलं, काही असे यूट्यूबर आहे बोलतात मी टकलीच होणार होती, आणि नंतर ते असं असं ते काय पावडर बिवडर लावतात असं डोक्याला, पॅट टचअप करतात आणि बोलतात बघा हे तेल वापरल्याने मी टकली नाही झाली, माझे केस आले. म्हणजे लोकांना उल्लू बनवायचं. म्हणजे ह्यांच्याकडे ते प्रोडक्ट आहेत आणि ह्या लोकांनीच दाखवलेलं आहे, बरं का, ह्या लोकांना फ्रीमध्ये प्रोडक्ट येतात आणि त्याचं ते काय रिव्ह्यू देतात. पण मला सांगा, उरण नाक्यावर जे यशस्वी शिंदे हिचं डेड बॉडी भेटलं, आता यशस्वी शिंदे कोण मी सांगते तुम्हाला, तर ही 15 वर्षाची असताना हिला एक मुलगा होता, हा तिला पुष्कळ त्रास द्यायचा, यशस्वी शिंदेला पुष्कळ त्रास द्यायचा. आणि ती 15 वर्षाची असताना तिला, म्हणजे तिला काय करायचं, अश्लील चाळे करायचा तो तिला तिच्याबरोबर, आणि तिला ठार मारणार असं तिला सांगायचं. तर पॉक्सो ॲक्टवरनुसार तिच्या फॅमिलीने, यशश्रीच्या फॅमिलीने जो मुलगा तिला त्रास द्यायचा त्याच्यावर कंप्लेंट केली आणि त्याला पोलीस लोकांनी पकडलं. कारण पॉक्सो जे ॲक्ट आहे एकदम, म्हणजे एकदम हे आहे, काय म्हणतात, लहान मुलांना असं म्हणजे कोणी त्रास देत असेल तर त्यांना पटकन ताबडतोब अटक करण्यात येते. याचं उदाहरण तर तुम्हाला माहितीच आहे, काही दिवसा अगोदर आपल्या मॅडम मिता मॅडमला पॉक्सो ॲक्टमध्ये पकडलं होतं आणि ती अजूनसुद्धा जेलमध्ये आहे. तर हे काही झाल्यानंतर ह्याला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि जेलमध्ये असताना ह्याला डेली ते आठवायचं आणि तो ते रात्रंदिवस कसं त्या, म्हणजे यशश्रीचा बदला घ्यायचा हे सगळं तो प्लॅन करत होता. आणि जेव्हा तो तुरुंगामधून सुटला बाहेर, तुरुंगामधून सुटल्यानंतर त्याने असं करून त्या यशश्रीबरोबर दोस्ती केली असेल, कारण तेव्हा ती 15 वर्षाची होती आणि पॉक्सो ॲक्टमध्ये पुष्कळ वर्षाचं जेल असते, मिनिमम 7-8 वर्षाची जेल असते. तर 16, 17, 18, 19 आणि तेव्हा ती झाली असेल 25-26 वर्षाची, बरोबर, 25-26 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल ती मुलगी, मला माहिती नाही त्या डे आता एज किती आहे म्हणून, पण झाली असेल. तेव्हा तिला जरा अट्रॅक्शन झालं असेल किंवा हा मुलगा तिला फोन करत असेल. दोन टाईपची म्हणजे कॉन्ट्रोवर्सीज आलेली आहे की एक त्या मुलीला रात्रीचे ह्याचे फोन यायचे या मुलीला, तेव्हा कसं तरी करून त्या मुलाने हिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, असं काय झालं, दोघांमध्ये बोलणं झालं, दोघांमध्ये प्रेम झालं, असं काहीतरी झालं, किंवा तो तिला त्रास द्यायला फोन करत होता, असं काहीतरी झालं. आणि 2 दिवसाअगोदर म्हणजे काल ती बेलापूर सेंटरच्या ऑफिस कॉल सेंटरमध्ये कामाला जायची आणि संध्याकाळी 4:30 तिचा फोन काय झाला, स्विच ऑफ झाला. पण 4:30 3 वाजता तिने तिच्या एक मैत्रिणीला फोन केला की मला ना काहीतरी मदत करा, मला तुमची मदत हवी आहे, मला मी पुष्कळ मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसलेली आहे, असं तिने फोन केला. मैत्रिणीने असं त्या पोलिसांना सांगितलं. पण त्याच्या अगोदर म्हणजे 3 वाजल्यानंतर आणि 4:30 कुठे गेली कोणालाही माहीत नाही, सगळ्यांनी फोन केले कोणाचे फोन लागले नाही. नेक्स्ट डेला रेल्वे स्टेशनच्या बाहेर साईडला तिची डेड बॉडी सापडली आणि एवढा घृण टाईप, म्हणजे त्या माणसाला दया नव्हती, दया, त्याने जे प्रायव्हेट पार्टवर छातीवर चेहरा तर सगळा स्मॅश केला होता. काही रिपोर्टनुसार असं कळत आहे की त्याच्यावर बलात्कार पण केलेला आहे. म्हणजे आजकाल लोकांना हे नाही येत, मला तर हे विषय जेव्हा मी ऐकलं ना तर मला श्रद्धा वालकरची आठवण आली. इथे ह्या केसमध्ये जी आपली यशश्री आहे शिंदे, तिचे हातपायसुद्धा कापण्यात आले होते. हातपाय म्हणजे त्या माणसाला ना जर लोकांनी एकत्र केलं ना तर तिथेच त्याला काहीतरी करून टाकायला पाहिजे, कारण एवढी
निर्लज्ज माणसाला एवढं घाण टाईप, म्हणजे त्या पोरीवर दया नाही आली, एवढी लहान पोरी तुझं तुला जेलमध्ये होता, आता तर जेल नाही, आता तर दुसरंच काहीतरी होणार आहे. पण खरोखर मला असं वाटतं की ना, बरोबर, मला असं वाटतं की ना महाराष्ट्र सरकारामध्ये एक योजना आली होती, लाडकी योजना, 1500 रुपये देऊन लाडकी योजना. तर ती लाडकी योजना द्यायच्यापेक्षा आहे ना महिला संरक्षण, बरोबर, महिला संरक्षण हा कायदा स्टार्ट करायला पाहिजे. कारण आता महिलांना सुरक्षित नाही आहेत मैत्रिणींनो, महिला अजिबात सुरक्षित नाही आहेत. अत्याचार करणाऱ्याला फाशी द्यायलाच पाहिजे, अत्याचार करणाऱ्याला फाशी द्यायलाच पाहिजे. आणि आणि काय बोलायचं मैत्रिणींनो, मला तर आणखी काय बोलता येत नाही. माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला दररोज असे काय काय कंटेंट दिसतील जिथे मी कॉमेडी असतो माझं, पण माझा हाचा व्हिडिओ कॉमेडी नव्हता. कारण मला एवढं वाईट, परवाशी मी एक व्हिडिओ टाकला होता, आता परत ही घटना अशी महाराष्ट्रामध्ये झाली आहे. तर कुठे आहेत महाराष्ट्राच्या बाईक, म्हणजे महाराष्ट्राचे मुली आणि ज्या लेडीज आहेत सुरक्षित नाही आहेत. तर हे जे आता सरकारने 1500 रुपयाची लाडकी योजना स्टार्ट केली आहे ना, त्याच्यापेक्षा ना त्या महाराष्ट्राच्या कुठली पण इंडियामध्ये कुठल्याही स्त्रींसाठी एक सेफ्टीसाठी काहीतरी करायलाच हवं. नाहीतर असे नराधाम येतील आणि मुली तर वाचणारच नाही. दुसरं म्हणजे आपल्या आईवडिलांनी आपलं मुलगा कुठे जात आहेत, काय करत आहेत, जर मोबाईल घेत असतील त्या मोबाईलमध्ये काय पाहत आहेत, मोबाईलवर काय करत आहेत, कोणाशी बोलत आहेत, हे सगळ्यावर एक नजर ठेवायलाच हवी. जरीसुद्धा तुम्ही म्हणजे मुलांना सूट दिली असेल तरीसुद्धा, आज मी एक व्हिडिओ पाहिला नाशिकमध्ये, नाशिकमधला एक व्हिडिओ पाहिला आणि ती मुलं एवढी लहान होती आणि ते व्हाईटनर अक्षरशः चिपकून हे करत होते. म्हणजे कुठे आहेत आईवडील लोक, आईवडील कुठे आहेत, जरा सांभाळा तुमच्या मुला लोकांना नशे करत आहेत. नाशिकच्या पॅरेंट्स लोकांना मला सांगायचं आहे की तुमचं हे असं काही धंदे चालू आहेत, चोरी करतात आणि असे कितीतरी मी बघितले. मला एवढं वाईट वाटलं, शी बाबा तुमच्या मुला लोकांवर पण तुम्हाला बरोबर म्हणजे डोळा नाही ठेवता येत. म्हणजे मुलं पैदा करायची आणि हे सगळंच त्यांना सोडायचं, आपले मस्त राम भरोसे. तर जे तुम्ही जे करत आहेत हे यूट्यूबवर ज्या बायका आहेत त्यांनी ह्या विषयावर बोला ह्या, आणि तुमचं चॅनलवर जी घाण दाखवत आहेत ना, जी घाण, मी तर त्याला घाणच म्हणणार आहे, जी घाण करत आहे ती थांबवा. उठले सुटले कंटेंट नाही तर घ्या, पेपर घेऊन बसा आणि दाखवा, आणि असं 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 बोटं दाखवत बसा बस. आणि हां, चेहरा नाही दाखवला ना तर काही मॅडम लोकांना राग येतो बरं का. मी तर सांगते चेहरा दाखवूच नका, कशा चेहरा दाखवायला पाहिजे, कोणी काही तुमच्या घरातलं येऊन चोरून खाते का? नाही, काही आहेत लेडीज चेहरा नाही दाखवत. तर मला एवढं सांगायचं आहे यूट्यूबमधल्या अशा काही थर्ड क्लास बायका आहेत त्यांच्याविषयी वाह वाह केली ना चेहरा न दाखवता तर ह्या मॅडम लोकांना आवडतं, आणि चेहरा न दाखवता यांची चुका दाखवल्या तर यांना राग येतो बरं का. मग चुका दाखवायच्या चांगल्या त्यांच्या साईडला राहून बोलायचं चांगलं मला सांगा. जर तिने चूक केलं, ती चूक केली असेल तर ती तू दाखवायलाच पाहिजे ना, लोकांना दाखवायलाच पाहिजे ना ती चूक, नाही तर दुसरे पण तसंच करणार. तर काय नाही मैत्रिणीनो, माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काही कमेंट करा. आणि खरोखर यूट्यूबचे काही आहेत यूट्यूबर, मी त्यांना सांगते की जर तुम्ही खऱ्या बायका असतील ना, खऱ्या मुली असतील आणि तुमच्यामध्ये मुली लोकांचं हृदय असेल तर त्या उरणच्या यशश्रीवर व्हिडिओ बनवा, नाही की 5 मिनिटासाठी, 5 मिनिटासाठी नाही धडधडीत अर्ध्या तासाचा व्हिडिओ करूया. सॅल्यूट करेन मी तुम्हाला, सॅल्यूट, ठीक आहे ना. बाकीचं काय नाही मैत्रिणीनो, व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करा. फक्त कुठल्या तरी एक लेडीजने करून दाखवा व्हिडिओ. मला खरोखर आज आहे ना श्रद्धा वालकरची आठवण आली, त्याच्यानंतर मीरा रोडचा केस आठवला फ्लॅटमध्ये,
ज्याने तिला कुकरमध्ये शिजवलं होतं. बापरे, असे नराधाम लोकांना फाशी व्हायलाच पाहिजे. अशा नराधाम लोकांना फाशी काय, मला तर सांगता येत नाही. असं करायला पाहिजे ना की नेक्स्ट टाईम विसरलं कोणी पण बाईला हात लावायला विसरणार नाही. म्हणजे काय म्हणतात त्याला, बाईला हात नाही लावणार. ठीक आहे ना? तर चला मैत्रिणींनो, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.